हॅलो, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल. हो, तुम्ही सगळे मस्त असाल, मजेत असाल. आणि आजचा व्हिडिओ काहीसा वेगळा आहे आणि खूप जास्त स्पेशल पण आहे आमच्या दोघांसाठी आणि आपल्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीसाठी. त्याचं रिझन असं की ही स्टोरी चालू झाली 6 महिन्यांपूर्वी. येस, 6 महिन्यापूर्वी असं ठरलं की आता आपल्याला गरज वाटते आयफोन घ्यावा, कारण की रीलला चांगले रीच येत होते आणि युट्यूबला पण सबस्क्रायबर थोडेसे पुश भेटत होता. मग विचार केला की कंटेंट काहीतरी चांगला, पण कंटेंट चांगला होताच पण त्याची क्लिअरिटी, त्याच्यानंतर क्वालिटी, स्टॅबिलिटी वगैरे हे चांगलं पाहिजे. म्हणून असं वाटलं की बाबा आयफोन घेऊ. मग त्याच्यासाठी असं प्लॅनिंग झालं का बाबा आता कोणता घ्यायचा, कधी घ्यायचा. ऍज अ मिडल क्लास फॅमिली आपलं सगळ्यांचं असतं की एक बजेट सेट करावा लागतो आणि आयफोनची ऑब्व्हियसली प्राईस बऱ्यापैकी जास्त असते. आम्ही आतापर्यंत जे मोबाईल वापरलाय ते सगळे आय गेस 20-25 खालीच, 20-25-30 त्याच्यापेक्षा 30 पण नाही, मला वाटतं 25 लास्ट असेल. सो ह्याच्यासाठी एक प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे आणि सॅलरी जरी असली तरी एक अशी अमाऊंट पाहिजे की सॅलरीच्या व्यतिरिक्त आपण कुठून तरी ती एकवटले. आणि तिच्याने मला हा मोबाईल घ्यायचा होता. म्हणजे माझं कसं आहे की यूट्यूब थ्रू अजून तेवढी काही इन्कम मला मिळत नाही, माझा तो अजून इन्कम सोर्स म्हणून मी त्याला काउंट नाही करू शकत. आयफोन आता घ्यायचा तर कोणता घ्यायचा आणि कधी घ्यायचा, तर मग असं असतं का सप्टेंबरला तो आयफोन न्यू मॉडेल लॉन्च होतो, मग तेव्हा जो ओल्ड मॉडेल असतो त्याची प्राईस ड्रॉप होते. मग आपल्या नवीन तर काही एवढी काही गरज नाही, मग त्याचा खालचा मॉडेल घ्यायचा असं ठरलं. मग कोणता 15 लॉन्च होणार होता, मग 14 घ्यायचं ठरलं. मग तो कोणता घ्यायचा, मग ही सांगायला लागली का अरे 128 GB तो एवढंच स्टोरेज असतो, मग तो व्यवसाय झाला का, हे करतं ते करतं होते. मग स्वतः बाकी फोटो बिटो तसेच असतात, ते डिलीट नाही करायचे. मग व्हिडिओ आल्यावर पहिलं असं ठरलेलं की ईएमआय वर घेऊ, ईएमआय वर घेतला का बरं पडेल. विचार केला ईएमआय वर घेणं, मग परत ते प्रत्येक महिना आणि नो कॉस्ट ईएमआय नव्हतं अवेलेबल. मेन म्हणजे जर असतं तर मे बी आम्ही म्हणजे घेतला असता, पण नो कॉस्ट ईएमआय नव्हतं, 14% इंटरेस्ट, मग काय ते व्हॅल्यूच नव्हतं, पॉसिबलच नव्हतं. म्हणून आता स्टोरी चालू झाली ती म्हणजे 6 ऑक्टोबर. आणि तुम्हाला वाटत असेल शुभम 10-10 वेळा इथे का बघतोय, तर वर्ल्ड कपची आपली मॅच चालू झालेली आहे, ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडिया. पहिलाच बॉल आणि म्हणून आम्ही हॉलमध्ये पण व्हिडिओ त्याच्यासाठीच करतोय की ह्याचं थोडं थोडं लक्ष असं असं चालू राहील. ओके, सो मेन सुरुवात झाली ती म्हणजे 6 ऑक्टोबरला बिग बिलियन्स डेज, बिग बिलियन सेल ऍक्च्युअली 7 पासून चालू होणार. प्राईम मेंबरला एक दिवस आधी अर्ली ऍक्सेस असतो, म्हणून माझ्या 11:30 पासून रिफ्रेश चालू. हा किती प्राईस ड्रॉप, म्हणजे आम्ही लिटरली मी तिकडे, शुभम इथे आणि आधी इथे होती. आधी इथे होती ह्याचं कारण असं की ऍक्च्युअली काय होतं, आम्हाला हे क्रेडिट कार्डवर ऑफर होती 5% ऑफ. मग तो क्रेडिट कार्ड ऍक्च्युअली चेक केला, माझी लिमिट तेवढी नव्हती क्रेडिट कार्डची की तो बसेल. तर आधीचा फ्रेंड होता त्याच्या होतं, म्हणजे जे फ्लिपकार्टचं ऍक्च्युअली कार्ड पाहिजे ते त्याच्याकडे होतं. मग त्याच्यावर तो ते असला की जास्त बेनिफिट मिळतो, मग ते कार्ड. मग तो पण प्रॉब्लेम असा, तो होता जापानचा, म्हणजे तो आता रिसेंटली जापानला गेलाय. पालघरचाच आहे पण तो त्याच्या जॉब साठी तो जापानला गेलाय. तो पण त्यावेळेस जापानला ऑलमोस्ट वाजलेले सकाळचे, म्हणजे पहाटेचे 3-3:30, कारण की ते आपल्या पुढे असतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे पहाटेचे 3:30 वगैरे वाजलेले. आणि तेवढ्या रात्री त्याला उठवायचं, आणि अधीने आधीच आम्हाला सांगितलेलं की मी त्याला कॉल करेन, उठला तर ठीक, नाही तर मला काही सांगायचं नाही. सो आम्ही फुल रिस्कवर हे आमचं सगळं चालू होतं. आम्ही 2 लॅपटॉप 2 मोबाईल सगळं ओपन करून बसलेलो. प्रत्येकाकडे कार्ड होती, म्हणजे प्रत्येकाने कार्ड मध्ये ऍड करायचं होतं, कारण की ऍड केल्यानंतर तुम्हाला थोडा टाइम मिळतो की तुम्ही पेमेंट वगैरे मिळतात, म्हणजे एकदा कार्ड मध्ये ऍड झाला की समजा तुम्हाला तो भेटेल मोबाईल, असं इन शॉर्ट असतं. तर आम्ही कार्ड मध्ये टाकला, पण त्याच्यानंतर मग झालं सगळी डिटेल वगैरे ऑलरेडी फिल केलेली होती. त्याच्यानंतर पेमेंटला जातो, आयुष्यपत पेमेंटच होत नाही, कारण की त्यांची साईट ब्लॉक झाली. कारण की आता आम्ही डिलिव्हरी घ्यायला गेलो, सांगत होता की 10-11 लाख मोबाईल 12 वाजता ऑर्डर झालेत सांगते. 11 लाख 12 वाजता म्हणजे त्यांचं प्राईम, त्याच्यामुळे ती साईट फुल हँग झाली होती. आणि त्याच्यात ते फ्लिपकार्टचं कार्ड असल्यामुळे ते फ्लिपकार्टमध्येच ऑर्डर करत होतं, म्हणून ते ऍक्सिस बँकेची साईट पण हॅक झाली, म्हणजे हॅक झाली होती.
पेमेंटला गेलं रिट्राय 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 असं जवळजवळ साडे बारा म्हणजे बारा पासून ते दीड वाजेपर्यंत आम्ही रिट्राय करत होतो. नंतर गिव्हअप केलेला मी तर बॉलिवूड शुभम राहू दे म्हणजे मला वर्थ नाही असं पण वाटत की एका मोबाईलसाठी आपण एवढं करतोय. म्हणजे तो पण कसं आहे की कामासाठी म्हणून आमचा मेन फोकस होता आहे की आपल्या ना मेन आहे आपला कॉन्टेंट आणि तो जास्तीत जास्त चांगला कसा करता येणार म्हणून आपण एकदा गोप्रो घेतला. आणि हा कसा हँडी आहे तुमच्या सगळ्या स्टोरीज चांगल्या जातील, तुमचे सगळे फोटोज चांगले येतील, तुम्हाला चांगल्या व्हिडिओ क्वालिटी चांगली व्हिडिओ क्वालिटी मिळेल म्हणून हा मोबाईल घ्यायचा होता. सो तेव्हा म्हणजे असं झालेलं अरे फेल एक पण पेमेंट होतं आणि प्रॉब्लेम काय असा ओटीपी जायचा त्याला जपानला एकदा आणि तो म्हणजे किती वेळ तो पण जागा राहणार ना शेवटी. जागाचा प्रश्न आहे तो जागा राहत होता पण त्याला ओटीपी जात होता. ओटीपी एंटर केला की फेल. म्हणजे असं जवळजवळ 12 पासून इरिटेट केलं पण नंतर मग ठरवलं का जाऊ दे आता क्रेडिट कार्ड वगैरे जाऊ दे डायरेक्ट डायरेक्ट पेमेंट करू युपीआय थ्रू. आपल्या युपीआय थ्रू गुगल पे फोन पे ने पेमेंट करू. मग झालं एक मोबाईल ऑर्डर पण केला डायरेक्ट गुगल पे फोन पे टाकले एंटर केला पेमेंट केलं झाली ऑर्डर. त्याच्यानंतर मग तोच सांगायला लागला की एकदा सांगते असं असं मी करतोय की काहीतरी त्याची लिमिट काय काय प्रॉब्लेम होत असं तो सांगत होता. पण ऍक्च्युअली तसा प्रॉब्लेम होता नाही होता काय माहिती. त्याच्यानंतर मग त्याने काहीतरी ते झालं नंतर मग एंटर केला मग तो पण ऑर्डर झाला. मग असा आता एक फजिती झाली दोन मोबाईल ऑर्डर झाली. म्हणजे पाहिजे आधी एक पण होत नव्हता. म्हणजे दीड तास असं आम्ही सगळे असे स्ट्रेस मध्ये होतो की आम्हाला आमच्याकडे एक पण मोबाईल नव्हता. आणि कसं असतं की आपण एवढं ठरवतो आणि ही गोष्ट अशी होती की 6 महिन्यांपासून आम्ही प्लॅनिंग करतो आणि जर एंड मोमेंटला तुम्हाला असं ते भेटत नसेल तर ऑब्व्हियसली वाईट वाटतं. पण मी तर ह्याला बोलली शुभम राहू दे बस झालं. पण शुभम गिवअप करणाऱ्यातला नाही आहे. कंटिन्युअसने ट्राय केलं म्हणजे मी सांगू नाही शकत की ते कार्ड नंबर आणि किती वेळेस टाकला. 30-35 वेळेस तर मिनिमम दीड तासात दीड तास बारा ते म्हणजे फेल गेलं लगेच म्हणजे कंटिन्युअस चालू होतं. आपल्या 130 करोड लोकसंख्या त्याच्यात 1 बिलियन साठी एवढे लोक वाट बघत होते. त्यात आयफोन त्यात तो 14 आणि एक बरं की आम्हाला 256 GB पॉसिबल म्हणजे एवढं नव्हतं का भेटला असता पण तो मग जास्त प्राइसला भेटला असता असं म्हणून मग. आणि फायनली 1:30 मला वाटतं आणि 1:30 आमचे दोन्ही मोबाईल ऑर्डर झाले. आता असं होतं की ह्याला आम्ही सांगत होतो मी आणि आधी की तू जो युपीआयने केलाय पेमेंट तू कॅन्सल कर. पण हा बोला ना राहू दे सांगते ह्याचा काय प्रॉब्लेम झाला तर परत. कारण की ते क्रेडिट कार्डचं पेमेंट क्रेडिट कार्डचं पेमेंट कधी कधी काय असतं डिक्लाइन होतं. बँकेने जर अप्रूव्ह नाही दिला ना तर मग ते डिक्लाईन होतं. मग नाही तर मग दोन्ही जायचे जाऊ दे बाबा पेमेंट झालंय ना ते ठेवून दे राहू दे. मग नंतर मग वाटलंच कॅन्सल करू. मग दुसऱ्या दिवशी परत तो कॅन्सल करायला गेलो तर शिप झाला होता. ऍक्च्युली डिलिव्हरी आयफोनचा म्हणजे आयफोनचा म्हणजे फ्लिपकार्टचं असं आहे की एक प्राईम मेंबरशिप मुळे एक सेकंड डेला डिलिव्हरी मिळून जाते. सेकंड थर्ड डे ला 2 दिवसात तर झालं तर कॅन्सल करायला गेला. दुसऱ्या दिवशी शिफ्ट झाला तो कॅन्सल. फायनली आता आमच्याकडे 2 iPhone आहेत हातात तर एकच आहे. ऑर्डर झालेले येस दोन्ही ऑर्डर झालेले आहेत. सो त्या दिवशी 2:00 आम्ही झोपलो. सेकंड डे मला ऑफ होता शुभम गेलेला मला वाटतं शुभम आणि आधी. आणि आमचं तेच चाललेलं की कधी येणार काय आणि हा प्राईम मेंबर त्याच्यामुळे लगेच डिलिव्हरी. त्याला बोललो मी तुझ्या लोकेशनला येऊ का तो बोलला हा ठीक आहे तुम्ही इथे इथे आहे. ओव्हर एक्साइटमेंट आमची घेऊन आणला. सकाळी बोलते 7 बोलते क्लायंट आमची डिलिव्हरी लाईन लागली. म्हणजे तो बोलला त्यांच्या कुरिअर सेंटरच्या बाहेर लोकांनी लाईन लावले म्हणजे मोबाईल खास घ्यायला. लोक स्वतः गेलेत कुरिअर सेंटरला की आम्हाला द्या मोबाईल. त्यानंतर मग आम्ही त्याला बोललो की ठीक आहे आम्हीच येतो. इथे जवळच होतं मार्केटमध्ये सो आम्ही दोघं पण गेलो फटाफट. तिथे गेल्यानंतर ते दोघं जण होते. सो बरंच काय काय होतं ह्याचा जुना मोबाईल द्यायचा होता त्याच्यामुळे त्याच्यामुळे मग ते सगळं चेकिंग का कुठे डेंट आहे की नाही असं तसं त्या बऱ्याच गोष्टी होत्या. फायनली आम्ही 11 मला वाटतं घरी आलो ना 11 आम्ही घरी आलो मोबाईल घेऊन. आणि येताना पण आम्ही त्याला एवढं जपत होतो ना डेंटेडँग फायनली. ओपन बॉक्स डिलिव्हरी होती. सो त्यांनी आम्हाला सगळं ओपन करून वगैरे दाखवलं. शुभम थोडा वेळ विकेट गेला. ओके थोडा वेळ थांबा. गेला कोणाचा गेला मार्श बुमरा
होतं. शुभम सरा जीव असा झालेला, म्हणजे तो ओपन करत होता, तो ते सगळं असं काढत होता. शुभम सर मला करायचं आहे, परत ते लावून वगैरे सगळं पॅक केलं आणि मग घरी आलो. आणि घरी आल्यानंतर पहिलं काम म्हणजे अनबॉक्सिंग आणि हे सगळं काय म्हणतात क्रेडिट शुभमने घेतलं. शुभमने भारी असं तो अनबॉक्सिंग केला. म्हणजे जो फील आहे ना, इट इज फॅक्ट की लोक जे बोलतात की अँड्रॉइडचा फील आणि आयफोनचा फील खूप वेगळा आहे, आणि हे खरं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा हातात घ्याल ना तो जाणवतो. ओ माय गॉड, तुला करून दाखवायचं आहे. ए डेंटेड आहे न्यू आयफोन, आणि आपण व्हाईटमध्ये घेतला आहे बाय द वे. नाईस नाईस नाईस. तुमच्यासोबत एक फोटो. ओके हाय. सो असा काहीसा आपला मोबाईल आलेला आहे, सॉरी आयफोन आलेला आहे. चार्जर देत नाही सारे, त्याच्यामुळे आपण चार्जिंग पण त्याचे उतरलंय. मे बी हा मोबाईल स्टार्टिंगला शुभम वापरेल. आणि पहिली तर आमची गफलत तशी झाली की काय जास्त माहिती नाही, वर करायचं खाली करायचं. अँड्रॉइड वापरलाय माहितच नाही, हे काय माहिती आहे, त्याच्यामुळे बराच अभ्यास करायला लागणार आहे. याचा काहीसा आपला फोन आहे. आय एम सो हॅपी, सो ग्लॅड अँड थँक्यू सो मच. खरं म्हणजे व्हिडिओ करायचे ना म्हणून आयफोन घेतलाय, नाही तर मला नाही वाटत आम्ही कधी आयफोन घेतला असेल. नाही म्हणजे घेतलाच नसता, घेतलाच नसता. म्हणजे मला पण एवढं वर्थ नाही वाटत की इतका महाग फोन घ्यायचा. आणि काय आम्ही दुसरे पण चेक केले फोन, पण ह्याची व्हिडिओ क्वालिटी चांगली असल्यामुळे आयफोन मी हा फक्त त्याच्यासाठी घेतलाय की दुसरा कधी येईल मला नाही माहिती. दुसरा आता तेव्हाच येईल जेव्हा युट्यूबची इन्कम तेवढी येईल. करेक्ट, दुसरा आयफोन घरात तेव्हाच येईल जेव्हा युट्यूब कडून मला तेवढी इन्कम मिळेल. सो त्यासाठी तुम्हाला चॅनलला फटाफट सबस्क्राईब करायचंय. सबस्क्राईब करायचंय म्हणजे खाली लाल बटन असेल तिथे असं क्लिक करायचंय, म्हणजे ते प्ले होतं. आणि लाईक करायचं व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर करायचं. खूप जण बघतात पण शेअर वगैरे करत नाही. प्लीज करा सबस्क्राईब. येस प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमच्यासाठी आता खूप सुंदर सुंदर व्हिडिओ येणार आहेत. येस आयफोन, दिस इज सो ट्रू. म्हणजे खरं आहे की फक्त हा युट्यूब आणि इंस्टाग्राम या दोन यांच्यासाठी घेतलाय की जास्तीत जास्त चांगली क्वालिटी तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल आम्हाला. आणि आय एम सो हॅपी. स्पेशल थँक्स टू जपान फ्रेंड, अदितीचा फ्रेंड, ज्याने की आम्हाला हेल्प केली, त्याने कार्ड दिलं. सो थँक्यू सो मच जर तू व्हिडिओ बघत असेल तर. आणि दुसरं म्हणजे तुम्हा सगळ्यांसाठी पण थँक्यू, कारण की तुमच्यामुळे आज मोबाईल आलेला आहे. खूप सुंदर सुंदर व्हिडिओज येणार. तुम्ही असेच सोबत राहा, आपण मोठी कम्युनिटी बिल्ड करू. आणि बाकी काय, थँक्यू. येस थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. आम्हाला वाटलं की तुमच्यासोबत अशी एक छोटीशी स्टोरी शेअर करावी म्हणून हा प्रयत्न होता. बट आय एम सो हॅपी. आणि आता आम्ही ना एक सुंदर असा रील बनवणार आहेत आणि तो ऍक्च्युली खरा रिलेटेबल असणार आहे. म्हणजे जे लोक अँड्रॉइड वरून आयफोन वर स्विच होतात त्यांच्यासाठी तो एकदम रिलेटेबल असणार आहे. सो तुम्ही नक्की बघा. मी आपण व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टे ट्यून्ड हॅशटॅग कीप लाईफ सिम्पल ये आयफोन.